नमस्कार, मी तेज बरोगरे. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पाहणार आहोत, त्यानंतर राज्याची आणि देशाची आकडेवारी पाहणार आहोत आणि त्यानंतर विशेष बुलेटिनला सुरुवात करणार आहोत. देशात गेल्या 24 तासात 4213 नवे कोरोना रुग्ण, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक आकडा. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 67,000 पोहोचला आहे. भारतात गेल्या 24 तासात 4213 नवे कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा एका दिवसातला हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67,152 झाली आहे. गेल्या 24 तासात 97 जणांचा मृत्यू झाला असून देशात 20,916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत, तर आतापर्यंत 2,206 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींसोबत शहा, राजनाथही उपस्थित. लॉकडाऊन सुरू होऊन 47 दिवस पूर्ण झाले. देशात उद्यापासून लॉकडाऊन विशेष रेल्वे सुरू होणार आहेत. श्रमिकांसाठी ही विशेष रेल्वे सुरूच आहे. येत्या 17 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होतोय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधत आहेत. अर्थातच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होते. लॉकडाऊन दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची ही 5वी बैठक आहे. केंद्राने इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवं, ममता बॅनर्जींचे मोदींसमोर बोल. केंद्र सरकारने कोरोनासारख्या इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवावं अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी ही विनंती केली. नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे असं स्पष्टीकरण सांगितलं. 5 लाख स्थलांतरितांना 468 विशेष रेल्वेद्वारे घरी पोहोचवले, पुन्न सलीला श्रीवास्तव यांची माहिती. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुन्न सलीला श्रीवास्तव यांनी स्थलांतरित मजुरांच्या संदर्भात माहिती दिली आहे. जवळपास 5 लाख स्थलांतरित मजुरांना सरकारकडून सोडण्यात आलेल्या 468 विशेष रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यांमध्ये पोहोचवण्यात आलं आहे. या अंतर्गत काल रविवार 101 विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. तसेच वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशातील जवळपास 4,000 भारतीयांना 23 विशेष विमानांद्वारे परत आणण्यात आले असल्याचे पुन्न सलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. भारतीय रेल 12 मई से चरणबद्ध तरीके से पैसेंजर ट्रेन्स का परिचालन फिर से आरंभ कर रही है. ये ट्रेनें नई दिल्ली रेलवे स्टेशन से स्पेशल ट्रेन्स के रूप में 15 डेस्टिनेशंस के लिए चलेगी. गृह मंत्रालय ने आज आपदा प्रबंधन अधिनियम के अंतर्गत ट्रेन द्वारा लोगों की आवाजाही के संदर्भ में SOP जारी की है, जिसके तहत ट्रेन्स के शेड्यूल, टिकट्स की बुकिंग एवं लोगों की आवाजाही से संबंधित प्रक्रिया इत्यादि के बारे में रेलवेज व्यापक प्रचार करेगी. कन्फर्म्ड ई टिकट होने पर ही पैसेंजर रेलवे स्टेशन में एंट्री प्राप्त कर सकता है. इस कन्फर्म्ड ई टिकट के आधार पर वह स्टेशन तक आ सकता है. उसे अलग से कर्फ्यू पास वगैरह लेने की जरूरत नहीं. स्टेशन पर पैसेंजर्स की स्क्रीनिंग होगी और केवल एसिम्प्टोमैटिक पैसेंजर्स को ही ट्रेन पर बोर्ड करने की अनुमति दी जाएगी. पैसेंजर्स को हर समय फेस मास्क या फेस कवर पहनना होगा. उन्हें सोशल डिस्टेंसिंग का अनुपालन करना होगा. गंतव्य पर पहुंचने पर यात्री को राज्य सरकार द्वारा पारित किए गए हेल्थ प्रोटोकॉल्स का अनुपालन करना होगा. लाऊडस्पीकरवर अजान लावल्याने लोकांना त्रास होतोय, जावेद अख्तर. मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर अजान लावल्याने अनेकांना त्याचा त्रास होतो असं मत गीतकार जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. त्यांच्या ह्या ट्विटवर नेटिझननी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतात 50 वर्षापर्यंत लाऊडस्पीकरवर अजान लावणं हराम होतं, मात्र कालांतराने ते हलाल झालं. इतकंच नाही तर अशा प्रकारे हलाल झालं की त्यांची कोणतीही सीमा राहिलेली नाही. अजान करणं चांगली गोष्ट आहे, मात्र लाऊडस्पीकरवर अजान लावल्याने इतर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मला आशा आहे की या परिस्थितीत नक्कीच बदल घडेल, अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रविवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना त्वरित एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला विधान परिषद सदस्याचा अर्ज. विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वी विधानभवनात त्यांनी हा अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत असून काँग्रेसने 2 उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी सारं काही अलबेल नाही असं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर काँग्रेसने आपला 1 उमेदवार मागे घेतला असून ही निवडणूक आता बिनविरोध होत आहे. राज्यातील नागपुरात सर्वात मोठं कोविड केअर सेंटर उभारलं. नागपुरात मला वाटतं राज्यातलं पहिलं 5,000 बेडचं कोविड केअर सेंटर उभारलं जात आहे, सज्ज झालं आहे. काय याची वैशिष्ट्य आहे आणि किती दिवसात आपण हे सगळं सज्ज केलं आणि कशी व्यवस्था असणार आहे? कोविड केअर सेंटरसाठी आपण शहरामध्येही 42 ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, क्वारंटाईन कम कोविड केअर सेंटर. परंतु भविष्यात जर गरज पडली तर आपल्याला जास्त जर पॉझिटिव्ह पर्सन्स किंवा सिम्प्टोमॅटिक पर्सन्स आपल्याला आढळले तर ती व्यवस्था असावी या दृष्टिकोनातून आपण 5,000 बेडेडचं कपॅसिटी असलेलं कोविड केअर सेंटर आपण स्थापन केलेलं आहे. सद्यस्थितीत आपण तिथं 500 बेड आपण तयार केलेले आहेत आणि जशी गरज पडेल तसे 2,500 आणि नंतर 5,000 पर्यंत याची व्यवस्था आपण करू शकतो. या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व व्यवस्था कोविड केअर सेंटरसाठी ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या दृष्टिकोनातून हे बेड्स आपण तयार केलेले आहेत, ज्यामध्ये सर्व सुविधा डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, तिथे सपोर्ट स्टाफ असेल, पाणीपुरवठ्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, टॉयलेट, बाथरूम्स हे सुसज्ज व्यवस्था असल्यामुळे तिथं कुणाला त्रास पण होणार नाही. सोशल डिस्टन्सिंग हे तिथं मेंटेन केलं जाऊ शकतं खूप चांगल्या पद्धतीनं आणि वातावरणही चांगलं असल्यामुळे हे एक अद्ययावत असं वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज असं आपण हे तयार केलेलं आहे. याचा फायदा निश्चितच आपला गरज पडल्यास त्या ठिकाणी हे सेंटर 5,000 बेडपर्यंत फायदा होईल. परंतु अपेक्षा अशी करतोय की ह्या सेंटर वापरण्याची गरज आपल्याला पडू नये, जेणेकरून आपला शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल आणि त्याच्यातून बाहेर पडू. परंतु गरज भासल्यास आयत्या वेळेस किंवा त्यावेळेस कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही, अशी व्यवस्था होणार नाही, अशी परिस्थिती येणार नाही, अशा दृष्टिकोनातून आपण हे सेंटर तयार केलेलं आहे. हे काम गेल्या 7 दिवसापासून चालू होतं आणि ह्या 7 दिवसामध्ये आपण तयार केलेलं आहे. यासाठी जी फॅसिलिटी प्रॉपर्टी आपल्याला राधास्वामी सत्संग यांनी दिलेली आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो. त्या ठिकाणी सेट, त्याचबरोबर मॅटिंग, तिथलं पार्टिशन हे सर्व त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर तिथलं जेवणाची व्यवस्था सुद्धा तेच करणार आहेत. आपण महापालिकेमार्फत पूर्णपणे तिथली बेडिंगची व्यवस्था, मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छतेचा स्टाफ, आवश्यक असलेल्या गोष्टी आपण करणार आहोत आणि म्हणून हे निश्चितच चांगल्या पद्धतीचं सेंटर तयार झालेलं आहे. अपेक्षा करूया की या सेंटरची वापरण्याची गरज आपल्याला पडणार नाही. विद्यार्थी मजुरांना राज्यांतर्गत मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी. राज्याच्या अंतर्गत जे मायग्रंट लेबर मजूर यांना एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जायचं आहे अशा मजुरांना मोफत एसटीची सेवा राज्य सरकारने त्या ठिकाणी द्यावी. आणि याचसोबत माझी ही देखील विनंती आहे की मोठ्या प्रमाणात विविध शहरांमध्ये आमचे विद्यार्थी हे अडकलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गावी परत जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना गावी परत जाण्याकरता एसटीची बस मोफत त्या ठिकाणी देण्यात यावी. यासोबत आमचे जे विद्यार्थी बाहेरून येऊन राहिलेले आहेत त्याही विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाण्याकरता सोय करून देण्यात यावी अशा प्रकारची विनंती मी राज्य सरकारला करतो आहे. मजुरांच्या प्रश्नासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित निर्णय घेणं गरजेचं, संजय राऊत. काँग्रेस पक्षाचे आम्ही आभारी आहोत. दिल्लीतले सगळे नेते, महाराष्ट्राचे बाळासाहेब धनबाद, अशोकराव चव्हाण, आम्ही काल एकत्र बसून निर्णय घेतला. सध्या महाराष्ट्राची जी अवस्था परिस्थिती वातावरणात ठेवूनच म्हणा बरोबर आजच्या महाराष्ट्राच्या आंदोलनाची बोलवाई आज मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांच्या संवादात मजुरांच्या प्रश्नासंदर्भात या देशातल्या प्रत्येक राज्यानं गांभीर्याने गेलं पाहिजे.
लाखो मजूर ज्या प्रकारे रस्त्यावरून चालतात राज्याराज्यातून माणूस सगळ्यात प्रथम माणूस हा विषयात आहे आणि सरकारनं आणि केंद्रानं त्या संदर्भात एक निर्णय घेणं गरजेचं आहे. गाड्या सुरुवात झाली लोक आत्महत्या घरी या संदर्भात आज प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आणि तात्काळ निर्णय भाजपचे दोन उमेदवार अनपोज होने वाले क्या कहेंगे. देखिए ये चुनाव अनपोज होने वाले थे कांग्रेस पार्टी ने उनका एक लिया है. जो हालत बनी है महाराष्ट्र में आपने देखा होगा किसी भी तरह से किसी जगह का चुनाव आप मुमकिन नहीं. या 15 शहरांमध्ये उद्यापासून धावणार विशेष एसी रेल्वे आजपासून बुकिंग सुरू. 12 मे पासून पॅसेंजर ट्रेन हळूहळू सुरू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. सुरुवातीला नवी दिल्लीतून काही स्पेशल ट्रेन धावतील देशातल्या 15 मुख्य शहरांपर्यंत प्रवास करतील आणि अडकलेल्या प्रवाशांची ने आण करतील असं गोयल यांनी ट्विट करून म्हटलंय. या 15 शहरांमध्ये दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगलूर, चेन्नई, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी यांचा समावेश असेल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने स्थलांतरित मजुरांसाठीच्या दररोज 300 श्रमिक स्पेशल ट्रेन आणि कोविड केअर सेंटरसाठीचे 20,000 डबे वगळून इतर उपलब्ध डब्यांनुसार नवीन मार्गासाठी रेल्वे सुरू केली जाईल. महाराष्ट्र पोलिसांच्या आभारमानत परराज्यातील मजूर विशेष ट्रेननं गावी रवाना. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची टीका. जायचंय त्या लोकांनी गर्दी केलेली खरं म्हणजे अजून हे सरकार चाचपडतंय. जे आमचं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे की यांच्यामध्ये समन्वयाचा पूर्णपणे अभाव दिसतोय. कारण विजय वडेट्टीवार जे या खात्याचे मंत्री नाहीत त्यांनी जाहीर करून टाकलं 10,000 एसट्या सोडणार आणि मोफत सोडणार आणि त्यानंतर या खात्याचे मंत्री सन्मानाने अनिल परब वेगळंच सांगतात. मला वाटतं नियोजनाचा समन्वयाचा पूर्णपणे भट्ट्याबोळ या ठिकाणी झाल्यामुळे आज रेल्वेच्या वेळेलाही प्रचंड गर्दी होती आणि आता मला मिळालेली माहिती की एसटीसाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे उल्लंघन करत त्या ठिकाणी गर्दी झाल्याचं दिसतंय. अनिल परब यांनी त्या ठिकाणी पोर्टलचं सांगितलं होतं आणि जर मग नियोजन असतं तर मला वाटतं 20-22 लोकच एका एसटी सीट गेली असती परंतु या ठिकाणी नियोजनाचा खर्चा पूर्णपणे उडाले. आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेऊ परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती. आंतरजिल्ह्याबाबत नीट नियोजन करून मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अडकलेल्या लोकांची गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. रत्नागिरीत 2 दिवसात तब्बल 21 रुग्ण वाढले. मुंबई पुणे इथून देखील चाक्रमणी येत असून त्यांच्याबाबत वैद्यकीय सेवा पुरवण्या इतपत आपण सक्षम आहोत का, प्रशासनाची देखील तयारी आहे का असं प्रश्न देखील विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 42 झाला असून नव्यानं सापडलेल्या रुग्णांची संख्या ही 36 आहे. 5 रुग्ण यापूर्वीच बरे होऊन घरी परतले असून 2 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यांतर्गत मोफत एसटी प्रवास सेवा रद्द. राज्यांतर्गत आणि परराज्यातून राज्यात येऊ इच्छणाऱ्या व जाणाऱ्या मजूर, कामगार, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे. परंतु 24 तासांच्या आत मदत व पुनर्वसन विभागाने यात बदल केला आहे. घरी परतणाऱ्या मजुरांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरणार रेल्वे तिकिटाचे पैसे. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना महाराष्ट्रात येण्यासाठी रेल्वे प्रवासाचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अमेरिकेत पुढच्या 2 महिन्यात होऊ शकतो 1,37,000 जणांचा मृत्यू. कोरोना व्हायरसची सुरुवात ही चीनमधून झाली असली तरी त्याचा सर्वात जास्त फटका हा अमेरिकेला बसला आहे. जगातला हा सर्वात शक्तिशाली देश हादरून गेला असून अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक बळी कोरोनानं घेतली आहे. पुढच्या 2 महिन्यांमध्ये अमेरिकेत 1,37,000 जणांचा बळी जाऊ शकतो असा अंदाज वॉशिंग्टन विद्यापीठाने व्यक्त केल्याचं वृत्त CNN दिलं आहे. ह्या सह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रची वेबसाईट YouTube, Facebook, Twitterला नक्की फॉलो करा. धन्यवाद.